धुळे शहरातील पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीला गळती लागली असून कौलारू वास्तू आस्थानाच्या इमारतीला गळती लागल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. याबाबत गळती थांबण्यासाठी कौलांची चाळणी सुरू असून काही ठिकाणी नवीन कौलं बसवण्यात येत आहेत. 1966 साली तयार करण्यात आलेल्या प्राचीन वास्तूचं बांधकाम हे दगडी असून छत हे कौलारू आहे. तर उद्या तालुक्यातील तत्कालीन व्याप आणि आताची स्थिती याच्यात प्रचंड तफावत असून नागरिकांना बसायला या ठिकाणी जागा नसते. अधिकाऱ्यांना देखील खुर्ची उपलब्ध नाही, त्यामुळे अत्यंत अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागतोय. याबाबत आता निधी कसा उपलब्ध होईल याकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून आहे. त्रोदा पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकाम प्रस्ताव मागील काळात जिल्हा परिषदेनं मागवला होता. यावेळी पंचायत समितीच्या ठराव बांधकामाचं क्षेत्रफळ, बांधकामावर येणारा अंदाजित खर्च, इतर महत्वपूर्ण माहिती देखील मागवण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रशासन पातळीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाहीये. न्यूज 15 मराठीसाठी खंडेराव पवार, धुळे.